गाढवाला मूर्ख असा प्राणी समजण्यात आले आहे। गाढवाला मूर्ख म्हणणे म्हणजे मूर्खापणाच आहे। एखाद्याला ज्यावेळी गाढव असे म्हणतो ते मूर्ख अशा अर्थानेच असते। घोडा आणि गाढव यांची नेहमी तुलना करण्यात येते। गाढव हा घोड्यापेक्षा कमी शक्तीचा, कमी उपयोगाचा आणि हळूहळू चालणारा प्राणी आहे। त्याची बुद्धी पण मंद असते, परंतु गाढवाचा उपयोग जगजाहीर आहे। गरीब शेतकरी, कामगार, कुंभार आणि धोबी यांच्यासाठी गाढव तर वरदानच ठरते। गाढव एक स्वस्त परंतु अत्यंत उपयोगी प्राणी आहे। त्याला पाळण्यासाठी, त्याला खाऊ पिऊ घालण्यासाठी जास्त वेळ आणि खर्च होत नाही। गाढव इकडे तिकडे काहीतरी खाऊन आपलं पोट भरवतं। झेब्रा देखील गाढवाचीच एक प्रजाती आहे। हा दिसायला थोडा रुबाबदार असतो, परंतु त्याला कोणी पाळीव बनवत नाही। पाळीव बनवल्यास झेब्रा तात्काळ मरतो। त्याला प्राणी संग्रहालयात देखील पाहिल्या जाऊ शकते। गाढव एक शक्तिशाली प्राणी आहे आणि खूप वजन उचलणारा आहे। त्याच्यावर मीठ, माती, धान्य, खत, कीटक, दगड, लाकूड आदि काही पण वाहून नेल्या जाऊ शकते। डोंगराळ आणि अरुंद रस्त्यावरून देखील गाढव किंवा खेचर फारच उपयोगाचा प्राणी ठरतो। खेचर हे गाढव आणि घोड्यापासूनची उत्पत्ती आहे। गाढव पाळीव पण असतात आणि मोकाट स्वरूपात देखील आढळतात। गाढवांचा रंग भुरकट किंवा मळकट असा असतो। त्याची उत्पत्ती आफ्रिकेतली असल्याचे समजण्यात येते। या ठिकाणावरूनच तो इतर देशात आणि राज्यात गेला। सुरुवातीला ते एक मोकाट जनावर होतं, नंतर मनुष्याने त्याला आपल्या फायद्यासाठी पाळीव बनवले। गाढवाचे मोठा मेठे बाजार भरतात, तिथे त्यांचे प्रदर्शन केले जाते आणि मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते। जर तुम्हालाही माहिती आवडली असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।